नमस्कार. जागतिक आरोग्य संघटनेच्या 1985 अहवालानुसार दर 16 जोडप्यांमधील एकाला वंध्यत्वाने ग्रासलेलं होतं, पण ताज्या अहवालानुसार हे प्रमाण वाढून दर 8 जोडप्यांमधील एकाला वंध्यत्वाने ग्रासलेलं आहे. हे प्रमाण मधुमेह, हृदयरोग, किडनीचे रोग एकत्रित जरी केले तरी त्यापेक्षा जास्त आहे. सध्या भारतामध्ये जवळजवळ 15 दशलक्ष जोडपी ही आपत्तीहीन आहेत. याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली, धकाधकीचं जीवन, दूषित वातावरण, चुकीच्या आहार पद्धती, वेगवेगळी व्यसनं, या व्यतिरिक्त व्यायामाचा अभाव, उशिरा घेतलेला लग्नाचा निर्णय, जरी लग्न लवकर झालं तरी आपत्यप्राप्तीसाठी उशिरा केलेले प्रयत्न, ही सुद्धा फार महत्त्वाची कारणं आहेत. वाढत्या वयाबरोबर स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये काही बदल घडून येतात, म्हणजे फायब्रॉइडसारख्या गाठी निर्माण होतात किंवा स्त्रियांच्या स्त्रीबीजाचा दर्जा खालावला जातो. आजकाल पुरुषांमधील वंध्यत्वाचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे. साधारण 50% पुरुष हे वंध्यत्वाला कारणीभूत असतात. आपल्या देशामध्ये वंध्यत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. तर ही एक शारीरिक समस्या म्हणून न बघता त्याला एक सामाजिक रूप दिलं जातं, त्यामुळे अनेकदा याला अंधश्रद्धेचं खतपाणी मिळतं. याबाबत माहितीसाठी 2 प्रातिनिधिक उदाहरणं नाट्यस्वरूपात आपल्यासमोर मांडतोय. मी आणि माझी मैत्रीण आम्ही आज जवळजवळ 1.5 वर्षांनी भेटणार आहोत, कारण मी कामासाठी परदेशी गेले होते आणि आत्ता परवाच आली आहे. आम्ही दोघी अगदी घट्ट मैत्रिणी, खूप लहानपणापासूनच्या. अगदी एका शाळेत जायचं, एकाच ताटात जेवायचं, कॉलेजही एकच. आमचं लग्नसुद्धा एकाच दिवशी झालं होतं. पुढे मग मी IIT गेले. तीही येऊ शकली असती, पण ती हाऊसवाईफ झाली. तिच्या घरी माणसं खूप, सासूसासरे, नवऱ्याचे 2 भाऊ, त्यांच्या बायका, त्यांची मुलं, येणारे जाणारेही खूप असतात. पण सगळ्यांचं अगदी मनापासून करते ती, अगदी आवडीने. माझं लव्ह मॅरेज आहे. सासूसासरे परगावी असतात, त्यामुळे इथे आम्ही दोघंच. तर गंमत अशी की आम्हाला दोघींनाही लहान मुलं खूप आवडतात. तसा पूर्वी आमच्यामध्ये खूपदा विषयही निघायचा. आम्हाला दोघींनाही मूल हवं होतं, पण ते होत नव्हतं. असंच एक 1.5 वर्षांपूर्वी आमचं खूप सिरियस डिस्कशन झालं, कारण तिचं असं म्हणणं होतं की तिला तिच्या सासूबाईंकडून, आजूबाजूच्या लोकांकडून सारखी विचारणा व्हायला लागली आहे, डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली, काय, कधी वगैरे. मी मुळातच जरा फटकळे, त्याच्यामुळे माझ्याकडे बहुधा हा विषय कोणी काढत नसावं, पण अधूनमधून सूचना येतच असतात. मग आम्ही दोघींनी डॉक्टरांकडे जायचं ठरवलं, पण आधी तिने, कारण माझी नोकरी होती त्यामुळे वेळ आणि सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होताच, आणि त्यातून मला परदेशी जावं लागणार होतं कामासाठी. पण ती फारच वैतागली होती. हाय, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. ये. बस. येस. कॉफी घेणार? चालेल. पल्लवी, ते दार लावून घे आणि 2 कॉफी आण ना प्लीज, एक माझीवाली आणि एक हिचीवाली. बोल आता. तू बोल, तुझी ट्रिप कशी झाली? माझी ट्रिप झाली ग, अगं इतकं काम होतं, इतकं काम होतं, कुठेही फिरायला वेळ नाही मिळाला. शॉपिंगही नाही केलंस? नाही ना ग, अजिबातच नाही. म्हणजे माझं गिफ्टही आणलं नसेल? अजिबातच नाही, असं होईल का? तेव्हा तिथे मागे ठेवलंय. ओ, माझं आहे? मस्त. घरी गेल्यावर बघते. अगं तू कसली गुटगुटीत झालीयस, काही न्यूज आहे? कॉफी घ्यायची. हो, पण अगं खरं की काय, म्हणजे मी मावशी होणार? हो. कधी झालं, कसं झालं मला सांग ना सगळं, कसलं भारी अगं. हो हो हो, कॉफी तर घे आधी. म्हणजे असं झालं की आम्ही डॉक्टरांकडे जेव्हा गेलो ना, तेव्हा त्यांनी मला करायच्या टेस्टची यादी दिली. कुठल्या टेस्ट? म्हणजे बघ, रक्ताची तपासणी, हार्मोनची तपासणी, गर्भाशयाची योनीमार्फत तपासणी,
गर्भनलिका आणि गर्भाशयाचा एक्सरे आणि नवऱ्याची वीर्याची आणि रक्ताची तपासणी. काही काय, आणि तो तयार झाला? हो, त्याला सांगितलं होतं ना आधी. कमालेस, आणि हे सगळं तुझ्या लक्षात आहे? अगं म्हणजे काय, 10 वेळेला केल्या ह्या सगळ्या टेस्ट, मग लक्षात नाही राहणार? 10 वेळेला? बापरे. मग पुढे पुढे काय? पहिल्यांदा असं ठरलं की नैसर्गिकरित्या मूल होण्यासाठी प्रयत्न करायचा, पण तेही डॉक्टरांच्या देखरेखीखाली. म्हणजे मासिक पाळी येते ना, त्याच्या 3रा दिवशी सोनोग्राफी करायची, आणि 9व्या दिवसापासून 1 दिवस आड बीज तयार होईपर्यंत सोनोग्राफी करायची, आणि बीज तयार झालं की ते फुटण्यासाठी एक इंजेक्शन. इंजेक्शन? मला भीती वाटते इंजेक्शनची. भ्यायचं काय त्याच्यामध्ये? भ्यायचं काय म्हणे, वाटते भीती. बरं ठीक आहे. असं 3 महिने आम्ही केलं आणि काहीच नाही म्हटल्यानंतर IUI करायचं ठरलं. IUI म्हणजे? अगं म्हणजे सगळं आधीप्रमाणे, म्हणजे औषधं, इंजेक्शन, सोनोग्राफी, आणि मग नंतर 36 तासाने 9व्याचे शुक्राणू घेऊन ते स्वच्छ केले जातात. त्यांच्यातली ऊर्जा आणि हालचाल वाढवून छोट्याच्या नळीमार्फत गर्भाशयाच्या पोकळीत सोडून दिलं जातं. दुखतं का गं? मला पहिल्यांदा अवघडल्यासारखं वाटलं बरं का. पहिल्यांदा म्हणजे? अगं ह्या मी 3 वेळेला केल्या. बापरे, आणि तरी रिझल्ट नाही? अगं पण डॉक्टर म्हणाले होते की ह्याचा सक्सेस रेट 10-15% असतो म्हणून. ऐक बिचारी. मग डॉक्टर म्हणाले की हिस्टेरो लॅप्रोस्कोपी करूया, म्हणजे दुर्बिणीतून गर्भाशय आणि गर्भनलिकांची तपासणी करायची. छोटीशी प्रोसिजर असते ग. त्रास होतो का ग? त्रास नाही ग, भूल दिलेली असते, आणि कट सुद्धा जे येतात ना ते अगदी छोटेसे असतात. एक दोन दिवस रेस्ट घ्यावी लागते. कसली कमालेस तू, आणि किती निवांत सांगतेस सगळं. मग डॉक्टर म्हणाले की सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, गर्भाशयाची पोकळी चांगली आहे, गर्भाशय चांगला आहे, जाळी किंवा पडदा असं काही नाहीये. बापरे. अगं मलाही पहिल्यांदा असंच वाटलं, पण डॉक्टर म्हणाले की होतं असं कधीतरी. हो, आणि नेमकं ते आपल्याच वाटेला आलं. कमाल आहे तुझी. अगं तू हे किती शांतपणे सांगतेस. मी आतापर्यंत सुपर हायपर झाले असते. माहिती आहे मला ते. बरं मला एक सांग, हे सगळं तुझं किती दिवस चालू होतं? 6 महिने. 6 महिने? आणि त्यातले ॲक्च्युअल ट्रीटमेंटचे किती दिवस होते? 25 ते 30 दिवस. म्हणजे 25-30 वर्किंग डेज? हो. माझ्या बॉसने आतापर्यंत मला हाकलून लावलं असतं, आणि एवढं करून रिझल्ट काहीच नाही ना. अगं नाही ना, पण हे तर काहीच नाही, अजून पुढे अख्खं रामायण आहे. सांगा मग आता. मग काय, परत पुढे 3 महिने IUI करायचं ठरलं. परत IUI? अगं पण मग ते हिस्टेरो लॅप्रोस्कोपी त्याच्यामुळे नॉर्मल आहे का आधीच नाही का बघायचं? अगं हो, डॉक्टर म्हणाले होते. परत IUI केलं आणि मग रिझल्ट? काहीच नाही. आई ग बिचारी. मग काय, डॉक्टर म्हणाले की IVF करूयात, म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन. ए म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी ना? हां. ह्याचा सक्सेस रेट काय असतो ग? डॉक्टर म्हणाले होते की पहिल्या प्रयत्नात 30-40%, दुसऱ्या प्रयत्नामध्ये 50-60%, व तिसऱ्या प्रयत्नामध्ये 90-95% जोडप्यांना गर्भधारणा होते. भारी आहे की. ए मग चॅम्पियन, तू आधी IVF का नाही केलं? मी जे केलं ना ते स्टँडर्ड प्रोसिजर प्रमाणे केलं, आणि सगळ्यांना ह्यातूनच जावं लागतं. हो, पण मला एक सांग, मला जर का डायरेक्टली IVF करायचं असेल तर? माझ्या मते तरी करू शकतेस, पण आपण डॉक्टरांना विचारूयात ना. हां, ए उद्याच जाऊया डॉक्टरांकडे. चालेल, माझी अपॉइंटमेंट आहेच आहे, मी तुझ्यासाठी पण विचारते. हां चालेल, प्लीज प्लीज. थँक्यू. मस्त, मला पण कंपनी होईल. व्हेरी गुड. येस, थँक्यू. अगं ये आलीस, तुझी वेळ कधी चुकत नाही. आणि ही कोण आहे? मी म्हणाले नव्हते, माझी मैत्रीण जी परदेशात असते तीच ही खास मैत्रीण. हो, अगदी खास मैत्रीण. काय करतेस तू? मी IT मध्ये. बसा. आणि नवरा काय करतो? तोही IT मध्ये. आम्हाला खूप स्ट्रेस असतो आणि जॉब प्रेशरही खूप आहे. जॉब प्रेशर तर काय सगळ्यांनाच असतं. डॉक्टर हिने मला सगळी माहिती सांगितली. ही तर निम्मी डॉक्टर झालेलीच आहे. अगदीच.
तर मी डायरेक्टली IVF करू शकेन का? वेळेचं जर बंधन असेल तर निश्चित करू शकतेस. डॉक्टर, मला तर IVF बद्दल माहिती आहे, पण तुम्ही हिच्यासाठी परत एकदा सांगाल का? निश्चित. IVF म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन. IVF कधी बरं करतो आपण? ज्या गर्भनलिका बंद असतील तर, किंवा शुक्राणूंमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर, किंवा IUI 2-4 वेळा फेल झाली असतील तर, किंवा कुठलाही जरी प्रॉब्लेम नसेल पण गर्भधारणा होत नसेल तर आपण IVF करतो. IVFचा निर्णय एकदा घेतला की सर्वप्रथम आपण रक्ताच्या तपासण्या करतो. रक्तात काही प्रॉब्लेम आहे का, त्यात समजा काही कमतरता असेल तर त्याची पहिल्यांदा ट्रीटमेंट आपण देतो आणि IVFची सुरुवात करतो. IVFसाठी प्रथम आपण पाळीच्या दुसऱ्या दिवशी बोलवतो. दुसऱ्या दिवशी आपण योनी मार्गाद्वारे एक सोनोग्राफी करतो. त्या सोनोग्राफीमध्ये सिस्ट आहेत का असं बघतो. सिस्ट जर नसतील तर आपण इंजेक्शनला सुरुवात करतो. पण समजा सिस्ट असतील तर आपल्याला एखादा महिना औषधं घ्यावी लागतात. निसर्गत प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या मध्यावर फक्त एक स्त्रीबीज तयार होत असतं, पण IVFमध्ये तर आपल्याला अनेक स्त्रीबीजांची गरज असते. कारण IVFमध्ये आपण अनेक एम्ब्रियोज तयार करत असतो, अनेक गर्भ तयार करत असतो. त्यातले चांगले गर्भ हे आपण गर्भाशयामध्ये परत सोडत असतो. आपण IVF कधी करायचं ठरवतो? नैसर्गिक गर्भधारणेस काही अडचणी येत असतील तर आपण IVFचा निर्णय घेतो. IVFमध्ये आपण स्त्रीबीज तयार करतो. ती स्त्रीबीज आपण बाहेर काढून घेतो. त्याच वेळेला तिच्या मिस्ट्रांचे शुक्राणू आपण बाहेर काढून घेतो. परीक्षा नळीमध्ये लॅबमध्ये आपण त्याचा गर्भ तयार करतो आणि तयार झालेले गर्भ आपण स्त्रीच्या गर्भाशयात परत सोडून देतो. मग आपण यासाठी काय करतो? अनेक स्त्रीबीज तयार करतो. आणि ही अनेक स्त्रीबीज तयार होण्यासाठी आपल्याला इंजेक्शनची गरज असते. मग मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण ह्या इंजेक्शनला सुरुवात करतो. त्या अनेक बीजांची वाढ होण्यासाठी आपल्याला रोज इंजेक्शन घेणं जरुरीचं असतं. इंजेक्शन म्हणजे घाबरून जाऊ नको. इंजेक्शन्स ही आपल्या नेहमीच्या इंजेक्शन सारखीच असतात. साधारण 8 ते 10 दिवसाची इंजेक्शन झाली की छान स्त्रीबीज तयार होतात. मग ती स्त्रीबीज परिपक्व होण्यासाठी आपण एक फायनल इंजेक्शन देतो. आणि ह्या इंजेक्शन नंतर साधारण 1.5 दिवसाने आपण स्त्रीबीज ही शरीराच्या बाहेर घेत असतो. याला आपण ओव्हम पिकअप असं म्हणतो. ओव्हम पिकअपला आपण काही न खाता पिता हॉस्पिटलमध्ये बोलावतो. पूर्णपणे भूल देऊन आपण ती स्त्रीबीज बाहेर शरीराच्या बाहेर काढून घेतो. ती बाहेर काढण्याची प्रक्रिया कशी असते ती आपण मॉनिटरवर बघूया. हे सगळं जे दिसतंय ना हे अंडाशय, आणि आतमध्ये छोटे 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 जे काळे गोळे दिसतात किंवा वर्तुळ आहेत तर ती म्हणजे स्त्रीबीजाच्या कडेला असलेलं ते पाणी आहे. हे फ्लुइड जे बाहेर काढून आपण घेतोय याच्यामध्ये अनेक छोटी छोटी अंडी असतात. ही अंडी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्यामुळे हे सगळं फ्लुइड आपण लॅबमध्ये पाठवून देतोय. तिथे आपले एम्ब्रियोलॉजिस्ट दुर्बिणीच्या साह्यानं ती स्त्रीबीज बाजूला काढेल आणि मग तयार बाजूला झालेली चांगली स्त्रीबीज ही आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवून देणार आहोत. नवऱ्याचं सिमेन सॅम्पल आपण त्याच वेळेला घेतो. ते लॅबमध्ये पाठवलं जातं आणि लॅबमध्ये त्याची तपासणी केली जाते. हे बघ, मी तुला परत मॉनिटरवर दाखवते. जे सिमेन सॅम्पल आलेलं असतं ते रॉ सॅम्पल दिसतं कसं? हे बघ कसं दिसतंय. हां, त्याच्यामध्ये काही हलणारे पळणारे शुक्राणू दिसत आहेत, काही मेलेले शुक्राणू दिसत आहेत, काही बॅक्टेरियाज आहेत, काही पसेज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काढून फक्त हलणारे पळणारे शुक्राणू स्वच्छ करून आपण ते बाजूला घेतो. हे बघ, आता हे वॉश केलेलं सॅम्पल आहे. हे बघ शुक्राणू कसे हलतायत पळतायत. आता हे स्वच्छ केलेले शुक्राणू, हालचाल वाढवलेले शुक्राणू आपण एम्ब्रियोज म्हणजे गर्भ तयार करायला वापरणार आहोत. स्त्रीबीज आणि शुक्राणू एकत्र आपण डिशमध्ये ठेवतो. त्याचे गर्भ तयार होतात आणि तयार झालेले गर्भ आपण 18 तासाने तपासून बघतो. सगळ्या स्त्रीबीजांपासून गर्भ तयार होतील याची काही शाश्वती नसते. हे जे इथे दिसतंय या सिमेन सॅम्पलमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे, हालचाल कमी आहे, अशा वेळेला त्यांचे गर्भ तयार होत नाहीत. अशा वेळेला आपण ICSI चा अवलंब करतो.
की बघ या दुसऱ्या क्लिपमध्ये एक्सी म्हणजे काय हे तुला समजेल. या होल्डिंग पिपेटमध्ये हा हे स्त्रीबीज दिसतंय, ते स्त्रीबीज आहे. हे दुसरी जी इंजेक्शन पिपेट आहे त्याच्यामध्ये स्पर्म आहे. त्यामुळे या एका स्वच्छ केलेल्या बीजामध्ये हलणारा चांगला हेल्दी स्पर्म आपण इंजेक्ट करतो. जेव्हा स्त्रीबीज आणि शुक्राणू आपण एकत्र ठेवतो नंतर ती डिश आपण इन्क्युबेटरमध्ये ठेवून देतो. इन्क्युबेटरमध्ये काय होतं, जसं गर्भाशयात जे वातावरण असतं गर्भ पोषण्यासाठी त्याला मोठं करण्यासाठी, तसं सगळं वातावरण त्या इन्क्युबेटरमध्ये असतं. हा आहे हा 2 दिवसाचा वाढलेला गर्भ आहे आणि कधी कधी आपण हा गर्भ 5 दिवसापर्यंत बाहेर वाढवतो. आता हे तयार झालेले गर्भ आपण गर्भाशयामध्ये सोडून देतो. जेव्हा आपण गर्भाशयात सोडतो तेव्हा कुठल्याही भुलेची गरज नसते, अनेस्थेशियाची गरज नसते. एका छोट्याशा नळीने आपण हे गर्भ गर्भाशयात हे अलगद रोपण करतो. हे गर्भाशय आहे, या गर्भाशयामध्ये हे आतलं लाइनिंग आहे, अस्तर आहे, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. त्याचं थिकनेस छान झालेलं आहे आणि ही बघ ही हळूवारपणे अशी आपण छोट्याशा पाईपमधून हे गर्भ आता इथे सोडत आहोत. बघित ना आपण हे गर्भ गर्भाशयात सोडतो त्या प्रक्रियेला एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतो. एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर साधारण 15 दिवसांनी ते गर्भ चिकटलेत की नाही किंवा रुजलेत की नाही हे आपल्याला कळतं. एम्ब्रियो ट्रान्सफर प्रोसिजर नंतर सगळे 15 दिवस बेडरेस्टची काही गरज नसते, पण 15 दिवसासाठी जी दिलेली औषधं असतात आणि इंजेक्शन असतात ती व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. फक्त 3 ते 4 दिवसाची विश्रांती सुद्धा पुरेशी होते. हे बघ एवढंच असतं IVF म्हणजे. समजलं सगळं? मग करायचं का आता? आम्ही घरी जाऊन मी माझ्या नवऱ्याला विचारून मग सांगते. बर, अच्छा भेटू मग. थँक्यू. येऊ आत मॅम, या ना. प्रश्न होते विचारू? नक्की. मॅम IVF मुळे होणारं माझं बाळ नॉर्मल असेल ना? अहो नॉर्मलच असू शकतं, केवळ IVF केले म्हणून बाळामध्ये अबनॉर्मॅलिटी येतील असं काही नाही. जर नैसर्गिकरित्या रुजणाऱ्या बाळामध्ये काही दोष येणार असतील तरच IVF होणाऱ्या बाळामध्ये दोष येऊ शकतात. आणखीन काही विचारायचंय? माझ्याकडे तर नाही येत आता प्रश्न, पण माझ्या मैत्रिणीकडे आहेत. विचार ना ग. बोला ना. मला एकूण सुट्ट्या किती घ्याव्या लागतील? आता मॅडम मी IVF प्रोसिजर सगळी समजावली असेल, मी ॲक्च्युअल वर्कआउट सांगते. पाळीच्या 2 दिवसापासून इथे यायचं आहे, रोज इंजेक्शनसाठी यावं लागेल. त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी 1 दिवस हॉस्पिटलायझेशन असेल, म्हणजे डे केअर ॲडमिशन. हां, सकाळी यायचं आणि संध्याकाळी जायचं, म्हणजे त्या दिवसाची 1 दिवसाची सुट्टी. आणि मग 1-4 दिवसांनी फक्त गर्भ सोडण्यासाठी यावं लागेल, त्या दिवशी 1 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन, म्हणजे त्या दिवसाची सुट्टी. आणि मग 1-4 दिवस तुम्ही घरी विश्रांती घ्याल, म्हणजे 4 ते 5 दिवस तरून चला. ओके. या ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्स असतील? पहिली गोष्ट, साईड इफेक्ट काहीही नाही. आणि एक सांगू, 1978 सालापासून टेस्ट ट्यूब बेबी करतात. इट्स अ प्रूव्हन टेक्निक. आत्तापर्यंत तरी काही त्यामध्ये साईड इफेक्ट नाही दिसून आलेले. अगदी निसंकोच राहा. आणि एकूण किती दिवसांची प्रोसिजर असते? ऑन एन ॲव्हरेज 15 दिवसाची प्रोसिजर घेऊन चला. तसं पाहायला गेलं तर हे प्रत्येक पेशंटवर अवलंबून असतं, कारण आपण 10 ते 12 दिवसांनी तिचे फॉलिकल कसे वाढले हे आपण पाहत असतो आणि मग ते स्त्रीबीज बाहेर काढतो. कुणाचं 10व्या दिवशी पिकअप होतं, कुणाचं 12व्या दिवशी, तर हे डिपेंड अपॉन पेशंट टू पेशंट असतं, पण ऑन एन ॲव्हरेज 15 दिवस पकडून चला. आणि मग त्या दरम्यान मला काही बेड रेस्ट घ्यावी लागेल? बेड रेस्टची गरज नाही, रेस्ट मात्र घ्यावी लागेल. पण म्हणजे ऑफिसला नाही जाता यायचं? ऑफिसला जाऊ शकता, पण आपण बाहेरून गर्भ गर्भाशयामध्ये सोडलेला असतो तर त्याला रुजण्यासाठी एक पहिले 4 दिवस तरी घरी विश्रांती घ्या आणि मग तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. आणि मग पथ्य असतील का काही? पथ्य म्हणालात तर घरचा हलका फुलका आहार घेणे आणि औषधं वेळेवर घेणे, इतकंच काही. ते विशेष असं काही त्याला पथ्य नाही. डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकेल ना? नॉर्मल सुद्धा होऊ शकते. डिलिव्हरी नॉर्मल का सीजर हे त्यावेळच्या सिच्युएशनवर अवलंबून असतं.
जसं की बाळाच्या भूतालचं पाणी कमी पडलं, बाळाने पोटात छी केली, तर सीझर करावं लागतं. केवळ IVF केलंय म्हणून सीझर करावं लागेल असं काही नाही. ओके, आणि जुळी मुलं होण्याचे चान्सेस किती असतात? सक्सेस रेट वाढवण्यासाठी आपण एका वेळेला दोन गर्भ सोडत असतो, मग त्यांपैकी एखादा जाऊन रुजत असतो. आता दोन्ही रुजले तर जुळी मुलं नक्कीच होऊ शकतात. आणि हे किती पेनफुल असतं? पेनफुल काहीही नाही, पण इंजेक्शन घेताना आणि टोचताना एखाद्याला जेवढा त्रास होतो तितकंच काही ते. आणि मी डायरेक्टली IVF केलं तर त्याचे काय फायदे असतील? खात्रीशीररित्या आपलं बाळ आपल्याला लवकरात लवकर मिळते हाच सर्वात मोठा फायदा आहे एखाद्यासाठी. IVF करण्याचं काही एज लिमिट असतं? तसं पाहायला गेलं तर 60 आणि 70 वर्षापर्यंत सुद्धा IVF केलेले लोक आहेत. पण मग त्याला काही लिमिटेशन्स असतात? लिमिटेशन्स म्हणजे काही स्त्रियांचं गर्भाशयाला गाठी असतात किंवा हायपर टेन्शन, डायबेटीस यांसारख्या गोष्टीमुळे त्यांना स्वतःवर IVF करता येत नाही. पण त्यांच्यासाठी सगळे पर्याय बंद होतात असं नाही. सरोगसी हा एक सर्वात मोठा ऑप्शन आहे त्यांच्यासाठी. एक महत्त्वाचा प्रश्न, हे बाळ माझं आणि माझ्या नवऱ्याचंच असेल ना? स्त्रीबीज तुमचे वापरले जाणार आहेत, शुक्राणू तुमच्या मिस्टरांचे वापरले जाणार आहे, त्यामुळे खात्रीशीररित्या हे बाळ तुमचंच असणार आहे. आणखीन एक प्रश्न होता विचारू, आम्हाला IVF ची लॅब बघता येईल का? हे बघा, प्रत्यक्ष लॅबमध्ये जाता येणार नाही कारण लॅब आपली निर्जंतुक असते, पण मी तुम्हाला सिस्टीमद्वारे फेरफटका नक्की मारू शकते. इथे पाहूया आपण, हे जे आहे ते लिक्विड नायट्रोजन कॅन, जिथे आपल्याला गर्भ आणि शुक्राणू वर्षानुवर्ष फ्रीज करून ठेवता येतात. जर समजा एखादीचे मिस्टर तिच्या IVF सायकलच्या वेळेला अवेलेबल नसतील तर तिचे फ्रीज केलेले शुक्राणू त्यांना वापरता येऊ शकतात. आणखीन काही प्रश्न आहेत? तातरी एवढेच आहेत प्रश्न. चालेल, पण घरी जाऊन काही आठवलं तर नक्की मला या नंबरवरती फोन केलात तरी चालेल. शुअर, कधीही तुमच्या प्रश्नांसाठी मी तयार आहे. ए काय करू ग, तुझ्या सुट्ट्या होतील ना ऍडजस्ट? हा, म्हणजे त्याचा नाही काही प्रॉब्लेम येणार, पण मला जाम टेन्शन आलंय. अगं टेन्शन कशाला घेतेस? तुझं ऍटलीस्ट माझ्यासारखं तरी नाही. हो ते खरं. मग सहज होऊन जाईल. आणि लागा तयारीला आता. आजच्या या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव धावपळ खूपच वाढली आहे. आपण सर्वांनी फास्ट फूड जीवनशैली अंगीकारलेली आहे. त्याचे खरं म्हणजे फायदे खूपच थोडे आहेत, पण तोटे मात्र बरेच जास्त आहेत. आणि खरं म्हणजे ह्याच गोष्टी वंध्यत्वासाठी कारणीभूत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान, शोध, अभ्यास हा सुरू आहे आणि सुरू राहणारच. आम्ही सह्याद्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून रुग्णांना सेवा देण्यासाठी अगदी व्रतस्थपणे काम करत आहोत. IVF हे असे तंत्रज्ञान आहे की जे खात्रीशीर मूल होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाचा वंध्यत्व असलेल्या जोडप्यांनी जरूर उपयोग करून घ्यावा.